पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीचं अनावरण केलं रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्यासाठी एक हजार कोटी रुपये लागले हा पुतळा रामानुजाचार्य मंदिरातच स्थापन करण्यात आला यापूर्वी पंतप्रधान मोदी शमशाबाद इथल्या यज्ञशाळा इथे पोहोचले तिथल्या धार्मिक अनुष्ठानात ते सहभागी झाले रामानुजाचार्य हे अकराव्या शतकातील संत आणि समाज सुधारक आहेत त्यांचा दोनशे सोळा फुटी उंच पुतळा उभारण्यात आला आहे अष्टधातूपासून बनलेला पुतळा जगातला सगळ्यात मोठा दुसरा पुतळा आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पुतळ्याचा समावेश करण्यात आलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट